अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मंत्री गिरीश महाजन आज सातव्यांदा भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून अर्ज दाखल करण्याच्या आधी आमदार महाजन यांच्या सौभाग्यवती जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी त्यांचे औक्षण केले। तर यावेळी देखील मोठ्या मताधिक्याने मला मतदार आणि कार्यकर्ते निवडून देतील असा ठाम विश्वास आमदार महाजन यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। ओके, काय सांगाल, आज आपण सातव्यांदा जे आहे उमेदवारी अर्ज दाखल करत आहात, मोठा उत्साह जो आहे तो आपल्या कुटुंबियांमध्ये? 1995 पासून सतत 6 वेळा मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे। लोकांनी मला भरभरून प्रेम केलं प्रत्येक वेळेला, म्हणजे आधी पहिल्या टर्मला 65,000 मतांचं लीड मला होतं, म्हणजे 65,000 टोटल मतं मला या ठिकाणी होती, आणि आत्ता सहाव्यांदा 1,15,000 मतं मला मतदारांनी, जनतेने, माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्या पारड्यात टाकलेले आहेत, आणि आता सातव्यांदा मी पुन्हा निवडणुकीला सामोर जातो आहे। पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे, मला खात्री आहे की यावेळेला सगळे रेकॉर्ड तुटतील आणि इतक्या मोठ्या मताधिक्याने यावेळेला पुन्हा मतदार जनता कार्यकर्ते मला निवडून देतील आणि पुन्हा या तालुक्याची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी मिळेल। आपण जर पाहिलं तर आपल्या विरोधात जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भाजपचे जे पहिले पूर्वीचे कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, कुठेतरी शरद पवारांचा हा राजकीय डाव असल्याचा मला वाटतं। निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना कळेल डाव कोणाचा आहे, कसा आहे, अजून त्यांना कळणार नाही, ते मोठे नेते आहेत। पण जामनेर तालुका हा भाजपचा बालेकिल्ला आहे, हा कार्यकर्त्यांचा गड आहे, इथे कोणी किती डाव टाकले, काही केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही। आता यावेळेला मात्र मताधिक्य असं असेल की सगळ्यांना आश्चर्य वाटेल, तोंडा सगळे बोटं घालतील, अशा प्रकारचा निकाल यावेळेला भाजपच्या बाजूने लागेल। आपलं मतदारसंघ आहे प्लस उत्तर महाराष्ट्राची देखील जबाबदारी आपल्यावर आहे, इतर पक्षांची देखील जबाबदारी कशा पद्धतीने आपण यावेळेला मी आपल्याला सांगेल, दाव्याने सांगेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये टोटल 48 जागा आहे, आम्ही महायुती म्हणून लढतो आहे, एकटं भाजपा म्हणून नाही, आणि त्यांची जबाबदारी उत्तर महाराष्ट्रामध्ये निश्चित माझ्यावर या ठिकाणी आहे। आपल्याला दिसेल निकालानंतर की सर्वाधिक जागा महायुतीला या महाराष्ट्रातून आमच्याकडूनच मिळतील सर्वाधिक जागा, आणि म्हणून आत्तापासून आम्ही तयारी लागलेलो आहोत। आता आमची सगळी उमेदवार ठरलेले आहेत, फॉर्म भरून झालेले आहेत, आज शेवटचा दिवस आहे, पण निश्चित उत्तर महाराष्ट्र हा सर्वाधिक जागा महाराष्ट्राला विशेष करून महायुतीला या ठिकाणी देईल। मी सांगितलं ते 2014 स्पष्ट बहुमत होतं, 2019 आम्हाला स्पष्ट बहुमत होतं युती म्हणून, पण आता त्यापेक्षाही अधिक मतं, त्यापेक्षा अधिक आमदार आमचे यावेळेला निवडून येतील, कारण आमची कामं विशेष करून गरीब कल्याणाच्या ज्या योजना आहेत मोदीजींकडच्या असतील, केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून, आमच्या असतील सरकारकडून, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांच्याकडून, या अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत। आणि या सगळा निकाल अतिशय आपल्याला बदललेला, म्हणजे असा तसा बदललेला नाही, तर आश्चर्यकारक निकाल यावेळेला या ठिकाणी लागेल। महाविकास आघाडीकडून जे आहे खरं तर लाडकी बहीण योजना या योजनेवरून टीका करून पुढे ती जनता आम्हाला पाठिंबा दिली असता महाविकास आघाडीचा वाटलं हास्यास्पद आहे मला वाटतं हे, उलट लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या पोटात किती गोळा उठलेला आहे आपल्याला कल्पना आहे। काँग्रेसवाले तर कोर्टामध्ये गेलेत की ही योजना बंद करा, उद्धवजी तेच बोलत आहेत, पवारसाहेब सुप्रियाताई पण त्याच बोलत आहेत की ही योजना सरकारला बुडवणारी आहे, पगार कुठून देणार, ही योजना बंद करा, पण निश्चित या योजनेमुळे आमच्या लाडक्या बहिणी या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेतच, पण ही योजना आम्ही असेपर्यंत, आमचं सरकार असेपर्यंत बंद करणार नाही हे ठामपणे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या उलट आम्ही पुढच्या वेळेला सरकारमध्ये आल्यानंतर या ठिकाणी 1500 रुपये आहेत ते आम्ही निश्चित वाढून देऊ, हे मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने सांगितलेलं आहे। जिल्ह्यातील ज्या आहेत काही शिवसेनेच्या जागा ज्या आहेत खरं तर आता त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेले आहेत, बऱ्याच ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी त्या जागा ज्या आहेत
कुठे शरद पवार गटाकडे कुठे मला कळलं नाही। जळगाव ग्रामीणची जागा असेल ती खरं तर ठाकरेकडे आग्रही होते, मात्र त्या ठिकाणी उमेदवार नसल्यामुळे आता तिथे अनेक ठिकाणी असं आहे की त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत, म्हणजे पवार साहेबांकडे पण नाही आहेत, अनेक ठिकाणी शिवसेनेकडे पण नाही आहेत, मग इकडचे तिकडचे उसरवार जामनेरमध्ये तरी काय, जामनेरमध्ये कुठे उमेदवार त्यांच्याकडे, कोणी हो म्हणत नव्हतं, कोणी तयारच नव्हतं फॉर्म भरायला त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी, आणि म्हणून मग त्यांनी आमचेच माजी सहकारी 30 वर्ष आमच्यासोबत त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये निवडून येत होते, सभापती मार्केट कमिटी होते, 25 वेळा त्यांच्या पत्नी विद्याताई या सभापती होत्या, त्यांना घेतलं, म्हणजे उसदवारीवर सगळं त्यांचं काम चाललेलं आहे। स्वतःचे आता त्यांच्याकडे उभं राहण्यासारखेसुद्धा उमेदवार लायकीचे त्या ठिकाणी राहिले, पात्रतेचे राहिलेले नाहीत। मग बघायला गेलं शहर किंवा ग्रामीण भागात भाजपाचे उमेदवार बंडाचं पुकारलेलं आहे, त्यांनी देखील फॉर्म भरलेले, मला वाटतं अजून आज फॉर्म भरता शेवटचा दिवस आहे, उद्यापासून परवापासून माघारीला सुरुवात होईल छाननी झाल्यानंतर, आणि मला असं वाटतं की आम्ही त्याची समजूत घालू, यावेळेला कुठे बंडाळी होणार नाही आणि महायुतीचेच उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि जळगाव जिल्हा तर 100% निकाल आम्ही या ठिकाणी देऊ असा आमचा प्रयत्न आहे। स्टँडिंग आमदार जे आहेत शहराचे राजमावळ होळे यांचे देखील, जे माजी उपमहापौर यांनी देखील बंड पुकारले, त्यांनी देखील फॉर्म भरले। मी तेच म्हणतोय की या ठिकाणी आम्ही सगळ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू, पण तरीही कुठे ऐकलंच नाही तरी काय परिस्थिती होणार याची कल्पना आपल्याला आहे, मला वाटतं त्यांनाही आहे। इथे हा जिल्हा हा भाजप आणि युतीचा केडर आहे, केडर आहे, इथे कोणी उभं राहिलं तर काहीही फरक पडणार नाही। या ठिकाणी उमेदवार जो आहे तो महायुतीचाच निवडून येईल, भाजपचाच निवडून येईल, शिवसेनेचाच निवडून येईल, आमच्या मित्रपक्षाचाच निवडून येईल, हे मात्र 100% खरं आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे। हो, अखेरचा प्रश्न, नवाब मलिक काल म्हणाले की अजित पवार जे आहेत ते किंग मेकर आहेत आणि त्यांच्याशिवाय सत्ता होऊ शकत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे कोण किंग मेकर आहे काय तर वेळेवर समजेल, पण निश्चित आम्ही तिघं एकत्रित आहोत, शेवटी आम्हाला तिघांना एकत्रित सत्ता आणायची आहे। तुम्ही आतापासून असं बोलणंही बरोबर नाही खरं, म्हणजे जसं उद्धव ठाकरे मागच्या वेळेला आमच्या सोबत राहिले आणि त्यांनी ज्या प्रकारे आमच्याशीच गद्दारी केली हे कोणालाही रुचलेलं नाही आहे, पण आता आम्ही तिघं जणं म्हणजे शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत आणि भाजप आहे, आम्ही सगळे एकत्रित आहोत, एक संघपणे आम्ही लढू आणि पुढेसुद्धा भविष्यामध्ये एकत्रच राहू, एकमेकाच्या मदतीशिवाय हे पूर्ण होणारच नाही, हे तेवढं खरं आहे। या बातमीत इथेच थांबूया, ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।